सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। दशक तीन समास दहावा वैराग्य निरूपण। या समासामध्ये समर्थांनी संसाराला महापुराची उपमा दिलेली आहे। डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माझे माझे म्हणत राहतो आणि जन्माला आलेली बहुतेक माणसे या महापुराच्या प्रवाहामध्ये वाहत राहतात। शेकडा 99 माणसे दृश्याच्या प्रेमामध्ये गुंतून अशाश्वताच्या मागे लागून फुकट मरून गेले, पण काही माणसांनी भक्तीच्या जोरावर भगवंताला मोठ्याने हाक मारली आणि त्याच्या नावाने त्याचा धावा केला। जे भगवंताला शरण जातात त्यांना स्वानंद भोगायला मिळतो। अशा लोकांना संसार दुःख बाधत नाही। जसा ज्याचा भाव असतो तसा त्याला देव साक्षात होतो। जे देवाची भक्ती करू लागतात त्यांचा जन्म सार्थकी लागला असे समजावे। मानवी जीवन फार किमती आहे आणि प्रत्येक मनुष्याने त्याचे सार्थक करून घ्यावे असे समर्थ सांगतात। कुटुंबातील सारी माणसे सुद्धा सुखाच्या लालसेनेच गोळा होतात। आपल्या सुखदुःखामध्ये कोणीही वाटेकरी असत नाही, आपण एकटेच असतो। धन धान्य ऐश्वर हे सगळं नाशवंतच आहे। जन्मभर त्याचे ओझ वाहून अखेर आपल्याला हे सगळं सोडूनच जावे लागणार आहे। श्री समर्थ वासनेचा स्वभाव सांगतात, वासना दृश्यावर चिकटते, ती प्रथम सुख देते पण अंती दुःखामध्येच लोटते। आणि म्हणून दृश्याची आवड न ठेवता मनुष्याने भगवंताची आवड धरावी असे समर्थ सांगतात। आणि शेवटी समर्थ म्हणतात, कैसे करावे भगवत भजन, कोठे ठेवावे हे मन, भगवत भजनाचे लक्षण मज निरोपावे। देखोन शिष्याची अनन्यता, भावे ओळला सद्गुरुदाता, स्वानंद तुंबळेल आता पुढले समासी। श्रोता बोलला की भगवंताचे भजन कसे करावे, मन कोठे गुंतवावे, भगवंताच्या भजनाचे लक्षण काय आहे, हे सगळे मला समजावून सांगा। आणि मग या शिष्याचा अनन्य भाव पाहून सद्गुरुदाता मनापासून प्रसन्न होतात आणि पुढील दशकामध्ये समर्थांनी भक्ती कशी करावी या भक्तीचे 9 मार्ग सांगितलेले आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वैराग्य निरूपण नाम समास 10वा दशक 3 समाप्तम। जय जय रघुवीर समर्थ।